एळगाव येथे सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी सरपंचासह गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्क विभागाला दिले निवेदन. मौजे एळगाव येथे चालू असलेले अवैध धंदे तसेच विनापरवानगी चालू असलेली दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी सरपंचासह गावातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उत्पादन शुल्क विभागाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. बुलढाणा शहराला लागून असलेल्या एळगाव येथे सर्रास अवैध धंदे सुरू असून विनापरवानगी चालू असलेल्या दारू विक्रीमुळे गावातील तरुण दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत. तसेच बसस्थानकावर वरली मटका व्यवसाय चालू असल्यामुळे गावातील लोक कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्यास मजबूर होत आहेत. त्यामुळे सदर चालू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच दादा लवकर व गावातील महिलांनी दिला आहे. येथील महिला असून ग्रामपंचायत सभेतून आम्ही इथं सर्व महिला पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. तरी आमच्या फाट्यावरली आणि आमच्या गावातली दारू ही बंद झालीच पाहिजे, कारण इथल्या सर्व महिला इथल्या त्रस्त झालेल्या आहे. लहान लेकरांना सुद्धा जे दारुडे असतात ते पुसत नाहीत की हे माझं लेकरू एका काय म्हणून याच्याबद्दल ही दारू बंद झालीच पाहिजे आमच्या या गावात. आमचं साहेबांना एवढंच निवेदन आहे की आमच्या गावातली दारू ही बंद करा झालीच पाहिजे, कारण खूप महिला कोणी कोणाला मारतंय, कोणी बोडतंय, आईला बाबांना कोणी विचारत नाही, ते दारू पिऊन पडतात, काय फायदा याचा. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित केली असताना गावातील महिला मंडळ एकच ग्रामसभेत एकच विषय मुद्दा धरण्यात आला की बा गावातली दारू आणि फाट्यावरची दारू वरली चक्री ही गावकऱ्याची महिलांची ही समस्या सर्वात मोठी असून बाकी गावांना काही सुविधापेक्षा पहिले दारू आणि चक्री वरली बंद झाली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की रोज हप्त्याभरापासून नवरा कामावर जातो, बाई कामावर जाती आणि हप्त्याभराचे पैसे रविवारी भेटता रविवारी बाजार आपल्या घरी आला पाहिजे. संध्याकाळी ही महिला संध्याकाळी वाट बघत असते, पण हा आपला पुरुष संध्याकाळी परत येते लेट का होतो, हा लेट वरली चक्रीत फाट्यावर पैसे हरतो आणि संध्याकाळी दारू पिऊन घरी जातो की मला स्वयंपाक तयार झाला का, स्वयंपाक काही तयार झालेला नसतो आणि महिलांना मारझोड करतो, त्याबद्दल महिला त्रस्त झालेली